आनंद मिळतो तो जगात कोणत्याही गोष्टीत मिळणार नाही. आणि हीच वारी आज आपल्याला घेऊन आली आहे पेल्ले गावातील बांगरवाडी येथील डोंगरात वसलेल्या भक्त विठोबा मंदिरात. तुम्ही बघू शकता की इथे खूप मोठ्या संख्येने सगळा वारकरी वर्ग इथे जमलेला आहे दर्शनासाठी, जो तो आपला मागणं मानण्यासाठी देवाजवळ आलेला आहे. प्रचंड अशी गर्दी इथे भाविकांनी केलेली आहे. असेच इथल्या श्री क्षेत्र गुप्त विठोबाच्या देवस्थान ट्रस्टने आलेला प्रत्येक भाविक हा उपाशी जाऊ नये यासाठी जवळजवळ 3 टन उपवासाची खिचडी याचे नियोजन इथे केलेले आहे. या महाप्रसादाचे नियोजन इथे केलेले आहे. माजी दंतामुक्तीचे अध्यक्ष बांगरवाडीचे निलेश दादा बांगर हे आपल्या सोबत आहे. नक्कीच सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या जोमात आमच्या बांगरवाडीच्या या देवस्थानने सर्व भाविकांच्या मोठ्या स्वागतासाठी जयंत तयारी 7 ते 8 दिवसापासून या मंदिरापाशी चालू आहे. येणाऱ्या भाविकांच्या या सर्वांसाठी मोठ्या प्रयत्नाच 8 दिवसापासून चालू आहे. तिथे सकाळी 5 वाजता माऊलीशे खंडारे असतील, सागर दरेकर साहेब अभियंता असतील आणि प्रवीण गाडे साहेब असतील महानगरपालिकेचे, त्यांच्या मार्फत आपण पहाटेची आरती महापूजा ही त्यांच्या हाते संपन्न झाली आहे. आणि त्यानंतर सकाळी 7 ते 8 वाजल्यापासूनच आपला महाप्रसाद सुरू झालेला आहे. प्रत्येक भाविकाला हा खिचडीचा महाप्रसाद दिला जातो आणि प्रत्येक भाविक प्रामाणिकपणे रांगेने 2 ते 30 अधिक प्रयत्नाने दर्शन घेण्याचा प्रयत्न करत आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार अब्दुलदादा मेनके आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना देखील विचारू की विठोबाच्या दर्शनासाठी ते आलेत आणि त्यांनी देवाला काय साकडं घातलं आहे. धन्यवाद. हिंदू धर्मातला आज आषाढी एकादशी हा पवित्र दिन आहे आणि 15-11 तमाम महाराष्ट्रातला इथे उडीसात भाविक भक्त येतात आणि आपल्या वर्षभराचं नात्याने कृषी प्रधान आपला हा तालुका आहे. मी तर देवाच्या शरणी हीच प्रार्थना केलेली आहे की आज आम्ही सर्वजण भाविक शेतकऱ्यांच्या पाठीशी तुझा भरभरून आशीर्वाद राहू दे, पाऊस अत्यंत चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये पडू दे आणि आमचं वर्षभर शेतीच्या दृष्टीने मला पाहायला मिळतोय. मी जवळ या गुप्त विठोबाला भेट देण्याच्या गुप्त विठोबाच्या परिसरामधला विकास आणि येणारा रस्ता हे करण्याचा मला योग आला हे मी माझं भाग्य समजतो. मी लोकप्रतिनिधी होण्याच्या पूर्वी सुद्धा इथं देवाच्या चरणी प्रार्थना करून सांगितलं होतं की जे काही भाविक भक्त रस्ता नाही रस्ता पूर्ण केला, इथे अन्नदानासाठी सभागृह उभं करायचं सभागृह आणि भविष्यात या परिसरातल्या कामासाठी मी निश्चित प्रकारे कटिबद्ध आहे. पाया पडण्यासाठी ते आले होते तर नक्की देवाकडे त्यांनी काय साकडा घातलाय आज एक पवित्र असा दिवस आहे आपल्याला आणि आम्ही श्री क्षेत्र गुप्त विठोबा उपस्थित झालो पक्ष असेल शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल आम्ही आपला जो शेतकरी वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे त्यांची आजची जी काही परिस्थिती आहे तर ती फार त्याच्यातून चांगल्या पद्धतीचा पाऊस होऊ द्या आणि पावसाच्या माध्यमातून त्याचं पीक चांगलं येऊ द्या, त्याला चांगली आर्थिक मिळावी. राजकीय घडामोडी चाललेल्या आहेत त्याच्या माध्यमातून खरं तर हे लोकांना कुठेतरी पटत नाही रुचत नाही आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकासची सत्ता या महाराष्ट्रामध्ये यावी असं साकडा आम्ही आज पण या ठिकाणी विठोबाला शेतीची कामं असतील किंवा संसारातील काही कामं असतील या कामातून वेळ काढून देखील काही महिला भाविक भक्त आपल्या विठोबाला इथे दर्शन घेण्यासाठी इथे आले. नाही आम्ही प्रथमच म्हणजे पहिलेच वर्ष आहे आमचं या दिंडीमध्ये येण्याचं कारण आम्हाला पण माहित नव्हतं पण एवढ्या प्रचंड संख्येने लोक आलेले भाविक भक्त सगळे जमा झालेले आणि तसं पाहायला गेलं तर परती पंढरपूर म्हणायला काही हरकत नाहीये आणि पंढरपूर सारखी इतकी
गर्दी खूप झालेली आहे आणि खरंच इथं येऊन इतकं मन प्रसन्न झालं आणि खूप छान वाटलं. वातावरणही खूप छान आहे. आजूबाजूने रस्त्याने आल्याच्या नंतर वातावरण छान वाटलं आणि इथं मंदिरात आल्यानंतरही दर्शन खूप सुंदर झालं. आणि आम्ही म्हणजे एकत्र असा विचार केला की पंढरपूर परती पंढरपूर बघायला हरकत नसल्यामुळं आलो इथं आम्ही. इतकं छान वाटलं आणि एवढं पब्लिक बघून आहे ना, मला तर वाटलं पण नव्हतं एवढी गर्दी इथं असेल म्हणून. पण पहिल्यांदा आलेली मी तर एवढी भावीक झाले आणि मला अक्षरशः पंढरपूरला गेल्याचं खरंच असं वाटलं. मी पंढरपूर मध्येच आहे आणि खरंच गावकऱ्यांचं आणि सगळ्या भक्तांचं इथलं परत मनस्वी स्वागत करतो. आणि मी इथं एवढ्या आनंदाने आणि एवढ्या वातावरणात छान सुंदर पैकी आता हे झालं दर्शन झालं आणि बसून वातावरण आणि एवढं उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई भासणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसेच पटर गावातील ग्रामस्थांना पाणी स्वखर्चाने पाणी उपलब्ध करून देणारे पंकज दादा कणसे आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना देखील विचारूया की विठोरायाच्या चरणी त्यांनी काय मागणं मागितलं आहे. सर्वप्रथम सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा. दर्शनासाठी आलो असताना पटराच्या चरणी सर्वांच्या वतीनेच प्रार्थना केली की चालू वर्षी जो भयान दुष्काळ यावेळेस सर्वांना जाणवला राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.